सध्या कापूस पीक पाते फूल आणि बोंड लागण्याच्या अवस्थेत आहे. तुम्ही जर प्रचलित पद्धतीनं कपाशीची लागवड केली असेल तर एकरी झाडांची संख्या कमी राखली जाते, त्यामुळे झाडांची कायिक वाढ जास्त होते. हे लक्षात घ्या. आता ही कायिक वाढ म्हणजे काय? तर कपाशीच्या झाडांच्या फक्त फांद्या पानं जास्त प्रमाणात वाढतात, बोंड कमी लागतात. असं झाल्यामुळे काय होतं? तर बोंड कमी लागल्यामुळे याचा थेट कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होतो. हे जर टाळायचं असेल तर काय करायचं आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. कपाशीच्या बागायती लागवडीमध्ये पिकाची कायिक वाढ खूप जास्त होऊन कपाशीच्या दोन ओळीतील आणि झाडांतील अंतर झाडांच्या फांद्यांनी पूर्णपणे व्यापलं जातं. अशा परिस्थितीत झाडांकडून अन्नद्रव्यांचा वापर फक्त कायिक वाढ होण्यासाठी होतो. अशावेळी झाडाची अवास्तव वाढ रोखण्यासाठी सायक्लोसिल या वाढरोधक रसायनाची 60 PPM म्हणजेच 1.2 mL/10 L पाण्यात मिसळून पीक 2.5 महिन्यांचं असताना फवारणी करायची आहे. त्यामुळं कपाशीची कायिक वाढ थांबते आणि अन्नद्रव्यांचा उपयोग फुलं आणि बोंड लागण्यासाठी होतो. बोंडांचा आकार वाढतो, त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते. झाडांची अवास्तव वाढ थांबवण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे शेंडा फुटणं. कपाशीची सरळ होणारी वाढ थांबवून फळधारणा होण्यासाठी शेंडा फुडणं हा एक महत्त्वाचा उपयोग आहे. यासाठी कापूस पीक 70 ते 75 दिवसांचं झाल्यानंतर किंवा 3.5 ते 4 फूट उंच झाल्यावर झाडाचा मुख्य शेंडा फुडावा. प्रत्येक झाडावर 12 ते 16 फळ फांद्या राहतील अशी काळजी घ्यावी. असं केल्यानं कपाशीची अवास्तव वाढ रोखली जाते, उत्पादनात वाढ होते आणि कीड रोगांचा धोकाही कमी राहतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. शेत शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही एकाच जागेवर बघायचं आहे ना, मग ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत.